महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल नाक्यावरील चारचाकी गाड्यांच्या संदर्भात जे विधान केले होते त्या विधानाचा संदर्भ घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत या टोल नाक्यांवरील वसुली प्रकरणाचा जो खुलासा केला व उपमुख्यमंत्र्यांना जाब विचारला, यात चारचाकी वाहनांकडून कोणत्याही टोल नाक्यावर टोल वसुली केली जाणार नाही, अर्थात त्या ठिकाणी टोलच घेतला जाणार नाही, या गोष्टीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी व मनसे सैनिकांनी जनजागृती करून प्रत्येक टोल नाक्यावर कोणत्याही प्रकारचा टोल घेऊ नये यासाठी चांदवड तालुका मनसे पदाधिकारी तसेच नांदगाव तालुका व मनमाड येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चांदवड येथील मंगरुळ टोल नाक्यावर आंदोलन करून चारचाकी वाहनांना कोणत्याही प्रकारचा टोल घेऊ न देता वाहनांना येथील टोल नाक्यावरून विना मोबदला सोडले व आपले आंदोलन यशस्वी केले। या आंदोलनस्थळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नाना विसपुते, चांदवड देवळा विधानसभा अध्यक्ष नितीन थोरे, जोजो कोतवाल, महिला मनसे जिल्हाध्यक्ष वैशाली सोनवणे, मनमाड शहराध्यक्ष सचिन भारुड, उपाध्यक्ष झाकीर पठाण, पवन दराडे, संदीप पांडव, देवा शेळके, योगेश आहेर, साहेबराव गडकर, रोहिणीताई गागरे, रितेश देवगिरी, शंकर आंधळे यांच्यासह चांदवड तालुक्यातील व नांदगाव तालुक्यातील तसेच मनमाड येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आदेशानुसार आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांदवड टोल नाक्यावर जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनासाठी चांदवड शहरातून मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते आलेले आहेत व त्यांनी या टोलवरून ज्या गाड्या आहेत छोटे वाहनं चारचाकी वाहनं त्यांना संपूर्णपणे सोडण्याचं काम ते करत आहेत व त्यांच्या ज्याही काही मागण्या आहेत आपण त्यांच्याकडूनच बाकीच्या संपूर्णपणे जाणून घेऊ। माननीय राजसाहेब ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन त्यांनी टोलच्या संदर्भात व ॲक्च्युली कोर्टाकडनं म्हणजे कोर्टाचा आदेश होता की उपमुख्यमंत्री साहेब यांनी चारचाकी गाडी कार वगैरे यांना टोल फ्री केलेलं आहे, तरीसुद्धा टोल नाक्यावाले टोल वसुली करण्याचं काम चालू आहे। त्यातल्या त्यांनी जो फास्टॅग वगैरे जे पैसे कट होतात ते त्यांनी चुरीत बंद केलं पाहिजे, त्याच्यामुळे गाड्या फ्री सुटता किंवा नाही सुटता हे काही कळायला मार्ग नाही आहे। तरी फास्टॅग बंद करून लहान गाड्या ह्या त्यांनी फ्री सोडण्यात याव्या ही आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे टोल नाक्यावाल्यांना आम्ही सूचित करतो। माननीय राजसाहेबांनी 2 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे, त्यांनी 2 दिवसात जर ह्या गाड्या टोल फ्री नाही केल्या तर मनसे आंदोलन हे याच्या पुढे करण्यात येईल एवढे आम्ही सूचना देतो। कालच्याही बातमीत आपण बघत आहात की उपमुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री यांचं स्टेटमेंट आहे की चारचाकी वाहनं व त्याच्या खालची अजून काही वाहनं त्यांना टोल मुक्त हा झाला पाहिजे। तरीही आज आपण बघतोय, आज आम्ही येथे इथे आले असतानाही इथले जे कर्मचारी आहे टोलचे जे कर्मचारी आहे त्यांचा आम्ही अरेरावीही बघतो आहे, त्यांची हुकुमशाहीही बघतो आहे, तरीही तिथं त्यांच्याकडनं टोल वसुली केला जातो आहे। आता आम्ही आमच्या हातून या बाकीच्या सर्व गाडी फ्री सोडलेल्या आहेत आणि सर्व कर्मचाऱ्यांना आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कळकळीची विनंती आहे, यांना मनसे दंता ऑलरेडी पहिले माहिती आहे, जर आता जर याच्या पुढे त्यांनी फोर व्हीलरचा कुठल्याही प्रकारचा टोल जर घेतला तर पुन्हा एकदा एवढं मोठं तीव्र आंदोलन व हे टोल फोड आंदोलन पुढे परत कंटिन्यू राहील याचं आम्ही सांगतो। सदरच्या आंदोलनाच्या वेळी चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ, PSI दत्तात्रय आहेर, PSI सुरेश चौधरी, PSI भाऊसाहेब नरे, हेड कॉन्स्टेबल विजय जाधव, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश सूळ, विक्रम बस्ते यांच्यासह चांदवड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवून कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही। यनसन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अण्णा सोनवणे, चांदवड।